दलित पॅंथर ऑफ इंडियातर्फे पुणे महानगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कारणासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. गोरगरीब माणसांवर अन्याय होत असताना शासनाच्या स्मार्ट सिटीच्या गप्पा खोटी आश्वासनं हेच का अच्छे दिन, असा प्रश्न घेऊन निघालेल्या या मोर्चाचं नेतृत्व दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी केला. यावेळी भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. दलित पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने आज झोपडपट्टीवासियांना, झोपडपट्टी धारकांना एसआरएच्या अंतर्गत असणारी योजना, तसेच रस्ता रुंदीकरणात असणारी योजना या महानगरपालिकेच्या अधीनस्थ असताना मूळ असणारा जो झोपडपट्टी धारक आहे, गोरगरीब दलित माणूस आहे, त्याला त्याच्या मूळ जागेपासून, मूळ घरापासून वंचित ठेवण्याचं जे कट कारस्थान महाराष्ट्र शासनाला जे झोपी गेलेलं आहे प्रशासन, त्या प्रशासनाला जागा करण्यासाठी सर्वत्र दलित पॅन्थर ऑफ इंडियाचा जनक्रांती सत्याग्रह पुणे शहरातनं सुरू होत आहे, तो महाराष्ट्रात त्याची व्याप्ती जाणार आहे.